तर भाजपा आणि मवियानं प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अखेरीस आज संपला. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात ही निवडणूक होत आहे. ब्राह्मण मतदारांची नाराजी, हिंदू महासभेची उमेदवारी, अमित शहापासून ते शरद पवार दिग्गजांची उपस्थिती हे महत्वाचे मुद्दे या निवडणुकीत आहेत. तर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी शिवसेनेनं लावला जोर यासाठी ही निवडणूक लक्षात राहील. हा जो कसबा आहे ना, कसबा हा हिंदुत्ववादी कसबा आहे, हिंदुत्ववादी. आणि रॅली कुठं? जिथं आदल्या दिवशी अजित पवार फिरला तिथंच रॅली यांची. अरे पटेल, कसबा पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीत कुणाला फायदा? ब्राह्मण मतदारांची नाराजी भाजपा उमेदवार हेमंत रासने न भवणार का? राष्ट्रवादीने लावलेला जोर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर. ब्राह्मण महासंघाचे उमेदवार आनंद दवे किती मतं घेणार? शहा, फडणवीस, शिंदे, पवार यांच्या प्रचाराचा किती परिणाम? दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवारी पासून कसबा पोटनिवडणूक चर्चेत राहील. ब्राह्मण उमेदवार दिला नसल्यानं त्यांची नाराजी भाजपाला भवणार अशी चर्चा रंगली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे दिग्गज ठाण मांडून बसले तरी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे रिंगणात उतरले. ब्राह्मण समाजाच्या नाराजीचे पोस्टर्स बातम्यांचे विषय झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्या दिवसापर्यंत सगळेच ब्राह्मण नाराज नसल्याचं सांगावं लागलं. खासदार गिरीश बापट यांनी नाकाला नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हील चेअर वरून केलेली प्रचार सभा ही चर्चेचा विषय ठरली. बापटांच्या जीवाशी भाजपा खेळत आहे असा आरोप विरोधकांनी केला. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ते स्थायी समिती असा प्रवास असणारे हेमंत रासने यांनीही जीवाचं रान केलं. या निवडणुकीमध्ये अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला. मग कधी सांगितलं ब्राह्मण समाज नाराज आहे, मग कधी सांगितलं तो समाज नाराज आहे, मग कधी सांगितलं अशा प्रकारे होणार आहे. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, हा जो कसबा आहे ना, कसबा हा हिंदुत्ववादी कसबा, हिंदुत्ववादी. मनसेचाही पाठिंबा कसब्यात रासनेंना मिळाला. पाठिंब्यानंतरही महाविकास आघाडीचा प्रचार करणाऱ्यांवर पक्षानं कारवाईही केली. दुसरीकडे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना महाविकास आघाडीचं भक्कम बळ मिळालं. अजित पवार, आदित्य ठाकरे मैदानात सक्रिय दिसले. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी शिवसेनेनंच जास्त जोर लावल्याची चर्चा झाली. शरद पवारही मैदानात उतरले. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्हर्च्युअली सभा घेतली. ब्राह्मण मतदारांना महाविकास आघाडीकडे वळण्यासाठी प्रयत्न झाले, तशी पोस्टरबाजीही झाली. बाहेरचे येतात, मुख्यमंत्री देखील स्वतः रॅली करतात. रॅली मुख्यमंत्र्यांनी इथपर्यंतची अवस्था आली. अरे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा करायची असते निघून जायचं असत. आता तुम्ही आणि रॅली कुठं? जिथं आदल्या दिवशी अजित पवार फिरला तिथंच रॅली यांची. अरे पटेल, काय तुम्ही या शहराकरता दिलं मला सांगा ना. सगळ्यात एक क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश राव हे गंभीर आजारी असताना, म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्यात नाकात घालून सुद्धा त्यांना प्रचाराला उतरवलं. हा अमानुषपणा कुठला? ही काही लोकशाही मानायची? अशा पद्धतीने लोक वापरायची, वापर झाल्यानंतर फेकून द्यायचा आणि अशा पक्षाला आपण मतदान करायचं. या प्रचाराच्या काळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा झालेला पुणे दौरा, त्यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीचं केलेलं उद्घाटन, याच काळात देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेला गौप्य स्फोट, त्याला शरद पवारांनी दिलेलं उत्तर, नंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेला फडणवीस द्वेषाचा आरोप, यातून निवडणूक अखेरच्या टप्प्यात जातीय झाल्याचं पाहायला मिळालं. जाणून घेऊया तिसरी बाजू. गेल्या वेळी भाजपने मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय करून ती जागा चंद्रकांत दादांना दिली होती, त्यामुळे ब्राह्मण समाज आधीच नाराज आहे.
त्यात आत्ता आनंद दवे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन ते स्वतः निवडणुकीमध्ये उभे आहेत. ब्राह्मण महासंघ हा भाजपच्या विरोधामध्ये काम करतो आहे. मनसेने या ठिकाणी भाजपला अधिकृत पाठिंबा दिला होता, मात्र मनसेचे पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवाराविरुद्ध मतदान करतात, प्रचार करतात, म्हणून मनसेने कालच 17-18 लोकांना पक्षातून काढले आणि त्यामुळे नाराज झालेल्या मनसेचे 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. याचा अर्थ हवा कुठल्या दिशेने वाहते हे निश्चित आहे. अंधेरीपूर्व निवडणुकांप्रमाणेच कसब्यातील मतदार नोटा जास्त वापरतील अशीही चर्चा रंगते. शिंदे भाजपानं घडवून आणलेल्या सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीचा कौल आगामी निवडणुकांसाठी नांदी ठरणार आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेच्या लढतीत मतदार रविवारी कोणाला कौल टाकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महाराष्ट्र.